ही कहाणी आहे एका कुटुंब प्रमुखाची, जो साऱ्या समाजालाच आपलं कुटुंब मानतो. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हाच त्याचा ध्यास. निजामशाहीनं पिळलेली दुष्काळाची झळ आणि अज्ञानाच्या विळख्यात असलेल्या आपल्या भागाला सावरण्यासाठी एक विकास पुरुष गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ झटतो आहे. ही कहाणी आहे अशा युगपुरुषाची. संघर्षातून आणि कल्पनेतून दूरदृष्टीनं या समाज पुरुषानं समाजाला विकासाची एक नवी दिशा दिली. ही कहाणी आहे अशा तपस्वीची, मराठवाड्यातील एका भाग्यपुरुषाची. ही कहाणी आहे अंकुशराव टोपे यांची. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. कष्टाने कर्माने या मातीचे ऋण फेडण्या कटिबद्ध आहे, या मातीचे ऋण फेडण्या कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. थोरा मोठ्याचे संसार मला, रावापेक्षा रंक भला खोट्या नाही दूर केला. संयम निष्ठा शिस्तीचा जीवन भर खडा गिरविला. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. पाणी तर आलं बांधापर्यंत. हा, ते पैठणला जायकवाडी धरण झालंय ना. आता आता बघा, सगळेच जड उसत लावतील. म्हणून मग मी पण लावला, म्हटलं नगदी पीक आहे म्हणून लावला ऊस. राव भलतीच पंचायत झाली ना, ऊस तर आला जोमानं, पण करणार काय त्या उसाचं विचारच आला नाही. बघा म्हणा, ज्या साखर कारखान्याच्या भरोश्यावर हा ऊस लावला तो दुसऱ्या भागात, त्यांची मनमानी चालणारच की हो. पण आता काय काळजी करायचं काम नाही बरं का. आपले अंकुशराव आमदारकीला पडलेत, पण मर्द मराठ्यानं हिंमत सोडली नाही. आमच्या प्रश्नाची भी त्यानं जाण आहे. अरे म्हणून तर आपल्या परिसरात समर्थ साखर कारखाना उभारण्याचा विडाच विचारला त्यांनी. जायकवाडीचं धरण परिपूर्ण झाल्यानंतर मोठ्या पद्धतीनं लोक त्याचा वापर करू लागले, ऊसाची लागवड वाढली, लोक माझ्याकडे येऊ लागले. 78 मध्ये काही मतानं माझा पराभव झाला. लोक माझ्याकडे येत होते की साहेब आपल्याकडं कारखाना काढला पाहिजे, जय भवानी कारखाना आमचा ऊस घेत नाही आणि आपल्याला कारखाना निघाला पाहिजे. लोकांची मागणी रास्त होती, मला ती पटत होती आणि म्हणून सर्वांना घेऊन एक मीटिंग घेतली. लोकांनी मला सगळं चीफ प्रमोटर म्हणून माझी नियुक्ती केली आणि नाव दिलं आम्ही त्याला समर्थ सहकारी साखर कारखाना. समर्थ कारखाना उभा करताना मला अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्यावेळेस मी सत्तेवर नव्हतो, एक माजी आमदार एवढंच पद माझ्याजवळ होतं, पण खरं माझ्याजवळ जे होतं ते कार्यकर्त्यांचा प्रचंड संच. मी आमदार असताना असो किंवा मी आमदार नसताना असो, त्यांनी कधीही मला माझी साथ सोडली नाही. ते माझ्या बरोबर राहिले आणि मी सुद्धा त्यांना कधी सोडलं नाही. आणि त्यामुळं याच कार्यकर्त्यांच्या बळावर जागोजागी आम्ही शेअर कलेक्शन करता फिरलो. स्वतःची गाडीसुद्धा नव्हती, भाड्याची गाडी करून आम्ही फिरत होतो आणि शेअर्स जमा करत होतो. आमचे विरोधक, त्यांच्याकडं गाड्यांचा ताफा होता. 10-12 गाड्या घेऊन आमच्या विरोधात
ते फिरत होते आणि लोकांना सांगत होते शेअर्स देऊ नका, तुमचे पैसे वाया जातील. पण लोकांनी त्यांना जुमानलं नाही, प्रचंड पैसे शेअर्सच्या रूपानं जमा झाले. जो काही वाटा आमचा होता तो वाटा आम्ही पूर्णपणानं केला आणि हा कारखाना उभारण्यात मला जर वरून कुणाचा सिंहाचा मोठ्या पद्धतीनं जर लॉयन शेअर यामध्ये कुणाचा असेल तर तो स्वर्गीय वसंतदादा पाटलांचा. वसंतदादा पाटलामुळंच मला या कारखान्याचं लायसन्स मिळालं. पहिल्यांदा ते बॉयलर प्रदीपनाला या कारखान्यावर आले, मोळी टाकायला या कारखान्यावर आले आणि सातत्यानं मला कारखानदारीमध्ये त्यांनी मदत केली आणि बघता बघता आज हा कारखाना 4,500 वरून 2,500 वरून 4,000 टन दररोज गाळप करतो. याला जोडून आम्ही अल्कोहोलचा कारखाना काढला 30,000 लिटर क्षमतेचा. याला जोडून आज कोजन ज्याला म्हणतो 18 मेगावॉट क्षमतेचा वीज निर्माण करणारा कारखाना काढला. आणि हे सगळे संस्था कारखाना आज महाराष्ट्रात, मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नाव कमावतो. कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प आम्ही 78 कोटी रुपये खर्च करून इथं उभा केलेला आहे. 18 मेगावॅट त्यात वीज निर्मिती होते. 12 मेगावॅट आम्ही आमच्या MSEBला किंवा महाराष्ट्र वितरण कंपनीला आम्ही जवळजवळ दररोज 3 लाख युनिट एक्सपोर्ट करतो किंवा त्यांना वितरित करतो. कारखान्याला 5 मेगावॅट म्हणजे जवळ 5,000 युनिट परताशी आम्ही कारखान्यासाठी वापरतो. मागच्या वर्षी आम्ही जवळ 5,36,00,000 युनिट टोटल जनरेट केले. 1,70,00,000 साखर कारखान्यासाठी वापरले आणि 3,65,00,000 युनिट MSEBला वितरण करून त्याच्यापासून आम्ही जवळ 17.5 कोटी रुपयेचा रेव्हेन्यू ह्या कारखान्याला मिळून दिलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही इथं त्यांना मोफत ऊस बियाणं पुरवतो, मोफत खतं पुरवतो आणि आमच्या कारखान्यातून जे कंपोस्ट खत तयार होतं ते सबसिडी बेसिसवर आणि गांडूळ खत सबसिडी बेसिसवर आम्ही त्यांना देतो. आमच्या कारखान्याला आत्तापर्यंत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडून तांत्रिक आणि आर्थिक पारितोषिकं मिळालेले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडूनही पारितोषिक मिळाले आहेत. अंकुशरावांनी आपल्या भागात सहकार चळवळ रुजवताना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. समर्थच्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा पतपुरवठा व्हावा या उद्देशानं समर्थ सहकारी बँकेची स्थापना केली. पारदर्शक व्यवहारासाठी बँकेचे संपूर्ण कामकाज संगणकीय प्रणालीद्वारे केलं जातं. आज जवळपास समर्थ बँक आमचे 100 कोटीवर ठेवी गेल्यात. त्याच्यामुळं आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा आम्हाला करता आला. पीक कर्ज उसाला, पाईपलाईन, ड्रीप, गाई मशीनसाठी कर्ज, ट्रॅक्टर ट्रॉल्यांसाठी कर्ज, ऊस वाहतुकीसाठी जी यंत्रणा लागते त्याला कर्ज. ह्याच्यामुळं आज म्हणजे परिसरातील सगळे शेतकरी असे आनंदित आणि एकदम उत्साही आहेत. राजकारणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी साहेबांची जवळीक निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या सुखदुःखात समरस होण्याचा साहेबांचा स्वभाव असल्यामुळे समाजातील पूर्वापार अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात यासाठी साहेबांनी खोलेश्वर बहुउद्देशीय ग्रामीण सेवा समितीची स्थापना केली. या समितीद्वारे दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचा उपक्रम सुरू केला. या विवाह सोहळ्यात विवाहासाठी कसलीही रक्कम न घेता विवाहप्रसंगी वधूवरांना संसार उपयोगी भांडी, मणिमंगळसूत्र, चैन जोड, इरोद्या, कपडे, बूट, चप्पल इत्यादी वस्तू भेट दिल्या जातात. तसेच लग्नानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी रजिस्टर मार्फत दिले जाते. हा उपक्रम म्हणजे परिवर्तन चळवळ बनला आहे. परिसरातील कापूस उत्पादन लक्षात घेता त्यांनी कापूस उत्पादकांसाठी त्यांच्या हक्काची यशवंत सुतगिरणी उभारण्याचं ठरवलं. एकही शेतकरी नाही की जो 2 एकर असो, 5 एकर असो, 10 एकर असो, ज्यांनी कापूसच लावला नाही असा शेतकरी सापडत नाही, दुर्मिळ आहे. त्यामुळं या कापसाच्या शेतकऱ्याला आपल्याला न्याय देता आला पाहिजे या कल्पनेनं मला स्वतःला पछाडलं. आणि साधारण मला वाटतं आता 10-12 वर्ष त्याला होऊन गेलेत की अंबडला एक सूतगिरणी, कापसावर आधारित सूतगिरणी सुरू करावी असा मी मानस व्यक्त केला. मीटिंग घेतली
आणि यशवंत म्हणजे साहेबांच्या नावानं, मोठ्या चव्हाण साहेबाच्या नावानं यशवंत सहकारी सूतगिरणीची मुहूर्तमेढ आम्ही रोवली. माननीय श्री अंकुशरावांची सहकार क्षेत्रात घोडदौड तर सुरू होतीच, पण ती आता अधिकच जोमानं वाढणार होती. कारण त्यांचे सुपुत्र श्री राजेश भैया टोपे हे आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्याच आग्रहाखातर आता राजकारणात उतरले होते. राजेश भैया नुकतेच इंजिनियर होऊन राजकारणामध्ये प्रवेश करू पाहत होते आणि मग त्यांना कुठंतरी काम दिलं पाहिजे, मित्र आहेच आहे, आणि म्हणून पहिला चेअरमन करण्याचं काम राजेश भैयाच्या हातात आम्ही दिलं आणि त्यांनी अतिशय समर्थपणानं या सूतगिरणीमध्ये लक्ष घातलं. राजेश भैयांच्या राजकीय कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवून पाया रचला तो स्वतः अंकुशरावांनीच. इंदिरा गांधींचे वगैरे त्यावेळी आम्ही कॉलेज जीवनामध्ये ज्या ज्यावेळी त्यांचे लेक्चर किंवा त्यांचे भाषणं ऐकत असो, त्यांच्या काही मुलाखती ऐकत असो, तर त्यावेळी एक आय एस ऑफिसरविषयी खूप प्रचंड आदरभाव लोकांच्या मनामध्ये असायचा आणि म्हणून आपणही तेच व्हायचं अशा पद्धतीची माझ्यासारख्याची तरी एक पक्की इच्छा त्याने त्या निमित्ताने निर्माण झालेली होती. मला काही फार म्हणजे राजकारणात रुची नव्हती आणि म्हणून त्यांनाही ते दिसल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे, तू इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालास तर मग या भागात आज मी जसं शुगर फॅक्टरी काढली तसं तू स्पिनिंग मिल काढ आणि या भागातला जसे शेतकरी दोन कॅश क्रॉप्स घेतात, एक ऊसाचा आणि दुसरा कापसाचा, तर कापसावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तू उभा कर, तू इंजिनियर आहेस आणि तू स्वतंत्रपणे चेअरमन होऊन हा प्रकल्प उभा कर, अशा पद्धतीचा एक प्रस्ताव माझ्यासमोर त्यांनी ठेवला. आणि मी त्यावेळी आमच्या आईंना, आमच्या माझी छोटी बहीण असेल, माझा चुलत भाऊ असेल, आम्ही त्यांना मी माझा सगळा विचार सांगितला की मला काय करायचं आहे. या तिघांनी पण वडिलांच्या कानी हा विचार आवर्जून घालण्याचा प्रयत्न केला, परंतु वडिलांचं थोडंसं त्यांचं जाणवत होतं की त्यांचा या सगळ्याच गोष्टींना थोडा अंतर्गत विरोध वाटायचा आणि म्हणून हा नवीन प्रस्ताव मग सगळ्यांनीच मिळून स्वीकारला आणि माझ्या जीवनाला एक वेगळा टर्न, मी जे ठरवलं किंवा मला ज्या दिशेने जायचं होतं किंवा माझी जी इच्छा होती तिथून एक वेगळा टर्न मिळण्याचं काम या डिसिजनमुळे झालं आणि मी एका सूतगिरणीचा संस्थापक चेअरमन झालो, यशवंत सहकारी सूतगिरणी. आणि मग मला एक जीवनाला एक दिशा मिळाली की ही सूतगिरणी आपल्याला उभी करायची आणि मग ती सूतगिरणी उभी करण्यासाठी आमची ती एक इंजिनियर पदवीधर झालेला ग्रॅज्युएट झालेला एक तरुण म्हणून मी त्याच्या मागे लागलो आणि वर्ष दोन वर्षामध्ये मग ती सूतगिरणी त्यावेळी आम्ही उभी करू शकलो. राजेश भैया सोबतीला आले आणि अंकुशरावांच्या कामाचा धडाका अजूनच वाढला. इकडे राजेश भैया देखील स्थानिक राजकारणात रस घेऊ लागले. त्यांच्या रूपानं तिसरी पिढी या भागाच्या विकासात सहभागी झाली. आता जालना जिल्हा विकासाची नवी स्वप्न साकारू लागला आहे. आपल्या भागात शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग करता यावेत, त्यांचा विकास व्हावा या दृष्टीने अंकुशरावांनी समर्थ सहकारी दूध संस्थेची उभारणी केली. या दूध संघाच्या अंबड, अंकुशनगर, तीर्थपुरी येथे शाखा असून अंकुशनगर येथे अद्ययावत असा दूध प्रक्रिया संयंत्र प्रकल्प उभारला आहे. मुख्य पश्चिम महाराष्ट्राकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो, बारामतीकडे ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस या सगळ्याला पूरक असा जो जोडधंदा आहे तो म्हणजे दुधाचा. या दुधाच्या धंद्यात मात्र आम्ही खूपच मागासलेपण होतं. जिल्हा मागासलेला आहे, मराठवाडा मागासलेला आहे आणि आमचा स्वतःचा तालुकासुद्धा मागासलेला आहे. तेव्हा हे मागासलेपण लक्षात घेऊन हा जोडधंदा सुरू करावा या उद्देशानं 2003 भैयानं वर प्रयत्न करून आम्ही समर्थ सहकारी दूध संघ निर्माण केला आणि भैयानं आम्ही लोकांना अनेक पद्धतीनं गाई घेण्याकरता सवलती दिल्या, सबसिडीज दिल्या आणि त्यामधून हे दूध आमचं हळूहळू हळूहळू 5,000 लिटरपर्यंत नंतर जाऊ लागलं. या पद्धतीनं या दुधाला जोडधंदा आम्ही देऊन लोकांना 2 पैसे मिळवण्याची संधी निर्माण करून दिली. कारण आठवड्याला 10 दिवसाला पेमेंट मिळणारा
जर कुठला धंदा असेल शेतीला तर तो दुधाचा धंदा आहे. त्यामुळे या पैशावर दररोजच्या गरजा, दररोजचं का त्याचे कामं, शेतीचे कामं हे सगळं दुधाच्या धंद्यातून होऊ शकतं. त्याला आता जोड म्हणून भैयानं आर के विवाय राष्ट्रीय कृषी उत्पादन योजनेमधून आम्हाला जवळजवळ 3 कोटी रुपये या दुधाचं पूर्णपणानं दुधावर प्रक्रिया करून त्याच्या पिशव्या तयार करणं, पाऊच तयार करणं, हे पाऊच विकणं या पद्धतीनं हे पैसे गव्हर्नमेंटमधून मिळून दिले. आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्याला ज्याला हे मिळाले त्यातलं 1 अतिशय सगळ्यात चांगलं युनिट जर कुणाचं उभं राहिलं असेल तर ते आमच्या समर्थ दूध संघाचं राहिलं. आणि आज मला आनंद आहे, आमची ही समर्थ दूध ही पिशवी आज पाऊच बाहेर पडतं. जालना जिल्ह्यामध्ये पहिला प्रयोग आम्ही केला आणि आज ही पहिली समर्थची पिशवी बाहेर पडते. समर्थ दूध म्हणून त्याला नावारूपाला आलेलं आहे. आणि ह्या ज्याबरोबरच हा जो कलेक्शनचा दुधाचा धंदा आहे तोही वाढायला लागलेला आहे. त्यामुळं या जोडधंद्याला जे आम्ही सुरू केलं होतं त्याला एक चांगलं मूर्त स्वरूप आता मिळालेलं आहे. आणि हा धंदा असंच पुढं वाढत जाईल आणि एक दिवस निश्चितपणानं पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीचा हा धंदा होईल, ज्यामधून लोकांना गोडी लागल, दुधाचे पैसे मिळतील आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न वाढेल ही त्यामधली जी भावना आहे ही परिपूर्णतेला जाईल अशा पद्धतीचं संकल्प जो केलेला आहे तो नक्की तडीस जाईल असं माझं या निमित्तानं मला सांगायचं. ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार अंकुशरावांना आजही स्वस्थ बसू देत नाही. स्वातंत्र्यानंतर मागासलेला म्हणून ओळखला गेलेल्या या भागाचा चेहरा मोहराच बदलण्याचा विडा अंकुशरावांनी उचलला होता. पक्ष संघटनेतही अंकुशरावांनी तब्बल 13 वर्ष जोमानं काम केलं होतं. त्यामुळंच त्यांना 1991 साली पक्षातर्फे खासदारकीचं तिकीट देण्यात आलं आणि अंकुशराव प्रचंड मताधिक्याने निवडूनही आलेत. विशेष म्हणजे अंकुशरावांच्या या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी बलराम जाखड, नजमा हेपतुल्ला, गुलाम नबी आझाद, शरद पवार तसेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी असे दिग्गज राष्ट्रीय पातळीवरील नेते आले होते. लोकसभासुद्धा विधानसभे इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त रीतीनं तिचा वापर मी पार्टिसिपेट करण्यात, माझ्या भागाचे प्रश्न मांडण्यात, देशाचे राज्याचे प्रश्न मांडण्यात मी करून घेतला हेही मी अभिमानानं आपल्याला निश्चितपणानं नमूद करतो. पण हे लोकसभेच्या अंतर्गत काम एवढंच माझं काम नव्हतं तर लोकसभेच्या बाहेरसुद्धा विकासाच्या अनेक कामात मी वाहून घेतलं. कारण विकास हा माझा पिंड होता, विकास हा माझ्या रक्तात होता, विकासाची मला प्रचंड आवड होती. आणि त्यामुळं त्याही काळामध्ये अनेक कामं जे केले त्यातले अत्यंत महत्त्वाचे ज्यामुळं जिल्हा मागं पडला होता ते काही कामं मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यामध्ये प्रामुख्यानं अंबड असो, जालना असो, परतूड असो हे सगळे तालुके अतिशय मोठे होते आणि त्यामुळे एक एक तालुक्यात फिरणं, काम करणंसुद्धा अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना अवघड जात होतं. आणि म्हणून त्या काळात सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मागं लागून या 3 तालुक्याचं विभाजन माझ्या काळात मी करून घेतलं. उद्घाटनाचं कामसुद्धा माझ्याकडंच बबनराव पाचपुते आणि आम्ही केलं. आणि अंबडचे अंबड आणि घनसावंगी, जालन्याचा जालना आणि बदनापूर, आणि परतूडचा परतूड आणि मंठा असे 6 तालुके निर्माण करून त्यामध्ये भोकरदन आणि जाफराबाद हे जुने तालुके कायम ठेवून 5 तालुक्याचा जिल्ह्याच्या ऐवजी आता 8 तालुक्याचा हा जिल्हा झालेला आहे. आणि अत्यंत सुटसुटीत 125-150 गावाचे 1-1 तालुका झाल्यामुळं कामाला, प्रशासनाला, संघटनेला, राजकारणाला अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरता येईल असे घटक यामधून आम्हाला निर्माण करता आले आणि त्याचा योग्य असा वापर आज शेतकऱ्यांना आणि सर्वच नागरिकांना होतो आहे याचा मला मनापासून आनंद आहे. जालना जिल्हा झाल्यानंतरसुद्धा औरंगाबादहूनच जालन्याला वीज येत होती आणि हे काही आम्हाला कधीही आवडत नव्हतं. म्हणून जालन्याला स्वतःचं एक मोठं 220 KVA ट्रान्सफॉर्मर असावा याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि जालना जिल्ह्याला जालना शहरामध्ये हा 220 KVA मोठा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं कामही माझ्या काळामध्ये त्या काळात झालं. प्रशासकीय संकुलाच्या निमित्तानं सगळ्या इमारती, जिल्हा परिषद असो,
त्यामध्ये कलेक्टर असो, त्यामध्ये कोर्ट्स कचेऱ्या असोत, SP ऑफिस असो, या सगळे ऑफिसेस याला आम्ही प्रशासकीय संकुल म्हणतो, हे करण्याचं काम त्या काळात माझ्या हस्ते झालं आणि आज मला आनंद आहे की या संकुलामधून जालना जिल्ह्याचं सर्व काम अतिशय नेटानं चांगल्या पद्धतीनं चालतं आणि अतिशय चांगला संकुल प्रशासकीय यामधून उभा राहिला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम, कारण ही मनमाड ते नांदेड ही मीटरगेज रेल्वे होती, आम्ही लोकसभेत प्रयत्न करून तिला ब्रॉडगेजमध्ये तिचं रूपांतर करण्याचं काम केलं. ब्रॉडगेजचं काम औरंगाबादपर्यंत आलं आणि नंतर परभणीहून पुढं सुरू झालं. औरंगाबाद ते परभणी हा जो पॅच आहे हा मिसिंग लिंक म्हणून राहून गेला, कुणाच्याही लक्षात आला नाही. त्या काळातले रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांना भेटलो, ह्या कामाला गती दिली आणि हे काम लवकरच पूर्णत्वाला नेलं. त्यांना उद्घाटनाची विनंती केल्यावर ते म्हणले, टोपे साहेब, हे आपकी वजह से शुरू हुआ है, आप इसका उद्घाटन करो. आणि त्याचा बहुमान त्यांनी मला दिला आणि माझ्या हस्ते या नवीन ब्रॉडगेजचं जालन्याला अतिशय भव्यदिव्य स्वरूपामध्ये उद्घाटन झालं. तब्बल 13 वर्षांनी अंकुशरावांच्या जीवनात खासदार पदाच्या निमित्तानं सत्ता आली, कामही जोरदार वाढलं, विकासाची चक्र फिरू लागली आणि एक दिवस अचानक अंकुशरावांना आपल्या लहान भावाचं म्हणजे लहू तात्यांच्या निधनाची वार्ता आली. सारं कसं सुनं झालं. अंकुशरावांच्या जीवनात पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. मी खासदार झालो होतो आणि त्यानंतर एक 4-5 महिन्याचा काळ सुद्धा गेला नाही. त्यांनी कधीही मला त्यांच्या जीवनातले दुःख सांगत नव्हते. त्यांना मला माहीत नव्हतं, त्यावेळेस मला माहीत झालं की त्यांना हृदयविकाराची बिमारी आहे. त्यांना चालू लागलं की दम लागतो, ते खळ्यापर्यंत जाईपर्यंतसुद्धा 3 ठिकाणी थांबतात. पण ही वाच्यता, हे वाक्य, ही माहिती त्यांनी मला कधीच दिली नाही. मी माझ्या कामात असायचो, ते घरी असायचे. गावातला सगळा पूर्ण पद्धतीचं पोलीस पाटील या नात्यानं गावाचा कारोबार ते पाहायचे, आमची सगळी शेती ते पाहायचे. आणि त्या काळामध्ये मग मध्यंतरीच्या काळात त्यांनी जे चेकअप केलं, त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही एनजिओग्राफी करा. आणि एनजिओग्राफी करायला त्यांना मुंबईला पाठवलं गेलं. आणि मीटिंग चालू असतानाच मला दुर्दैवानं फोन आला की लवरावची एनजीओ चालू असतानाच त्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. अशा पद्धतीचा अत्यंत दुःखद, सगळ्यांना अपसेट करणारा, आमच्या घरावर एक प्रकारची वीज कोसळावी अशा प्रकारचा हा फोन संपूर्ण आम्हाला सगळ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का आणि दुःखात टाकणारा निघून गेला. हा आमच्यावर फार मोठा आघात त्या दिवशी आणि त्या काळात झालेला आहे. त्याचं ते दुःख आम्ही विसरू शकत नाही. लहुरावांच्या अचानक जाण्यानं अंकुशराव फारच व्यथित झाले होते. विकासाचं शिवधनुष्य पेळणं इतकं काही सोपं नव्हतं. मन घट्ट करून अंकुशरावांची चक्र पुन्हा फिरायला लागली. खासदार असल्यामुळे कामांचा वाढलेला व्याप, आपल्या भागाच्या विकासाची सतत असणारी चिंता, कायमची धावपळ, याचा परिणाम असा झाला की अंकुशरावांना दिल्लीमध्ये असताना हृदयविकाराचा झटका आला. हा झटका इतका तीव्र होता की त्यांना तातडीनं इंग्लंडला हलवावं लागलं. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण मतदारसंघातून अंकुशरावांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात आल्या. अंकुशराव सुखरूप मायदेशी आले. इंग्लंडमध्ये असताना 2 वेळा माननीय आमदार शरद पवार सपत्नीक जाऊन अंकुशरावांची विचारपूस करून गेले. मायदेशी परतल्यावर त्यांच्या चाहत्यांनी औरंगाबाद विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत केलं. हृदय विकाराच्या धक्क्यातून अंकुशराव लवकरच सावरले आणि पुन्हा जोमानं कामाला लागले. अजून बरीच स्वप्न पूर्ण करायची होती, मात्र यावेळी ते एकटे नव्हते. राजेश भैयांच्या रूपानं त्यांना मोठी साथ मिळाली होती. राजेश भैया सुद्धा अंकुशरावांचाच आदर्श पुढे चालवत होते. राजेश भैयांच्या कामाची गती आणि चिकाटी बघून अंकुशरावांनी अंबड मतदारसंघाची सूत्र राजेश भैयांच्या हवाली केली आणि त्यांना 1999 साली
विधानसभेत निवडूनही आणलं. अंकुशरावांचा शब्द प्रमाण मानित शरद पवार साहेबांनी देखील राजेश भैयांसारख्या तरुण नेतृत्वाला मंत्रिमंडळात घेतलं. आता या भागाच्या विकासाला अधिकच गती येणार होती. अंकुशरावांची अपूर्ण राहिलेली सर्व स्वप्न नामदार राजेश भैया पूर्ण करणार होते आणि झालेही तसेच. अल्पावधीतच सिंचनाचा अनुशेष भरून काढत गोदावरीवर वेगवेगळ्या ठिकाणी धरणं उभारली. विद्युतीकरणाचं जाळं सर्व जिल्हाभर पसरवलं. रस्ते तयार केले आणि जिल्हाभर दळणवळणाची सोय करून दिली. या भागातील ऊसाचं उत्पादन बघता घनसावंगी तालुक्यासाठी सागर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करून तो कार्यान्वित देखील केला. गेल्या 12 वर्षापासून मंत्रीपद सांभाळताना जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव आहे. खरं म्हटलं तर सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून त्याचा विकास झाला पाहिजे हा विचार आदरणीय टोपे साहेबांनी आमच्या वडिलांनी आम्हाला दिला आणि त्याच विचारातून आजही माझी नाळ जमिनीशी जुळलेली आहे. आणि हे जे काही आहे हे जे संस्कार आहेत हे संस्कार माझ्या वडिलांचेच देण आहे. एक तर आज राजेश टोपे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव काढतो आहे एक चांगला मंत्री म्हणून. तरुण वयामध्ये तो मंत्री झाला. वास्तविक आमदार झाल्याबरोबर नामदार होण्याचं सौभाग्य पवारसाहेबालाही नाही मिळालं. त्यांना दुसऱ्या टर्मला मंत्री व्हावं लागलं. पण पवारसाहेबामुळं राजेश टोपे हे पहिल्याच टर्ममध्ये मिनिस्टर झाले, दुसऱ्या टर्ममध्ये राज्यमंत्र्याचे कॅबिनेट झाले आणि आज तिसरी टर्म कॅबिनेटची त्यांची चालू आहे. आणि दिवसेंदिवस अतिशय चांगला एक गुणवान मंत्री, अभ्यासू मंत्री, जमीन सोडून हवेमध्ये न पळणारा मंत्री, सगळ्यांचं ऐकणारा आणि सगळ्यांचे पॉझिटिव्ह कामं करणारा मंत्री, अशा पद्धतीचं नाव राजकीय सर्व बाबीत त्यांनी स्वतःचं कमावलेलं आहे. विरोधी पक्षाचे नेते मला भेटतात त्यावर जाणीवपूर्वक सांगतात त्याचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे अशा पद्धतीनं ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळेस निश्चितपणे मलाही एक वडील या नात्यानं माझं ऊर भरून येतं आणि मलाही त्याबद्दल निश्चित फार मनातून अतिशय चांगलं वाटतं. मला आनंद आहे की आज त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पुढची फेरीसुद्धा तेवढ्याच कर्तृत्वानं आलेली आहे. पुढं राजेश आज राज्याच्या उच्च शिक्षणाच्या संबंधीची जबाबदारी समर्थपणाने सांभाळतो आहे. विद्युत विभागाचीही जबाबदारी त्याच्याकडे सुपूर्त केलेली आहे. आपली मुलं उत्तम शिकवली आणि उत्तम शिकून त्यांना समाजामध्ये काम करण्याच्या संबंधीच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्याची नीती ही अंकुशांनी कायम ठेवली आणि त्यामुळेच आज राजेशच्या रूपानेसुद्धा एका चांगल्या कर्तृत्व तरुणाचा उदय झालेला आहे. मर्द मराठी छाती आमची.